नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी वैभव चव्हाण, जैविक शेती मार्गदर्शक। आज आपण नांदेड जिल्ह्यामधील देगलूर तालुक्यातील वदरगा या गावामध्ये आलेलो। वदरगा गावामधील परमेश्वर दत्तात्रय वदरगेकर यांच्या हरभरा प्लॉटवर आलेले शेतकरी मित्रांनो, यांनी मल्टीप्लायर जे औषध आपल्या त्यांच्या शेतीला वापरले, तर त्या शेतीला वापरल्यानंतर त्यांना काय रिझल्ट आले हे आपण त्यांना त्यांच्या भाषेमध्ये ऐकून घेऊ। नमस्कार, तुम्ही मल्टीप्लायर जे औषध वापरलं तर तुम्ही कोणकोणत्या पिकाला वापरलं आणि मार्केटमध्ये गेल्यावर शेतकरी काय म्हणजे ग्राहक वर्ग काय म्हणतात हे तुमच्या भाषेमध्ये सांगा। काय म्हणतो म्हणजे मी एकतर आपला पहिल्यांदा मारलं हरभऱ्याला, नंतर मारलं टमाटो वांग्याला, त्याच्यानंतर प्रयोग करून बघलं मी मेथीवर। बरं, मग त्या मेथीवर जे आपण मारलं त्याचे पानं असे भारी दिसायला वाटायले। मार्केटमध्ये जर आपण मेथी नेल्या या बरेच काही व्यापारी पुसले, बाबा हे मला हे काय वापरलं तुम्ही मेथीला, त्याच्यामुळं आपली मेथीची खरेदी जास्त झाली आणि आपला भरपूर फायदा झाला या मल्टीप्लेअरमुळे। म्हणजे ते फवारल्यानंतर ओळखून पडला ते हो, पालेभाज्याला कोणतं बी आवश्यक, शेपूर राहू द्या या पालक राहू द्या मुळा राहू द्या, या सगळ्या पालेभाज्यावर हे आवश्यक मारणं गरजेचं आहे। आणि तुम्ही म्हणता मी भाजीपाला म्हणजे भाजीपाला उत्पादक शेतकरी आहे, तर तुम्ही कोणकोणत्या भाजीपाल्याला वापरलं? मी भाजीपाल्याला पालकवर वापरलं, मेथीवर वापरलं, अजून शेपूर वापरलेलं आहे ते औषध, तरी पण अजून वांग्याला वापरलं, टमाट्यावर वापरलेलं आहे, दुधग्या फळावर वापरलं आपल्याला, भोपळा भाषेत भोपळा म्हणू शकत्या, मग त्याच्यात नंतर मिरचीला वापरलं, त्याच्यावर अजून लिंबूवर मारून बघलं प्रयोग करून त्याचा मी, मग हे आपले आहेत पाहुणे, ह्याच्यामुळं मी मला काही माहिती नव्हती औषधाची, हे पाहुणे सांगितल्यामुळं मी पाकिट एक वापरलं आधी, नंतर मग माझ्याकडे दोन पाकिटं घेऊन ठेवली मी स्टॉक भाजीपाला मारण्या। म्हणजे तुम्हाला आधी पाहुणा म्हणून घेतलं पण आता औषध म्हणून तुम्हाला हे औषध मनाला पसंत हो मनाला पसंत पडलं, आधी पाहुणा म्हणून घेतलं, पाहुण्याच्यामुळं याची भेट झालेली आहे औषधाच्या आपल्याला। पहिले नंतर आपला काही अनुभव नव्हता, आपण दुसऱ्या दुकानावर आणायची मारायची, मग त्याचा काय प्रयोग आपला थोडा पटत गेला नव्हता, मग हे अत्यंत शेतकऱ्याचं फायदेशीर ठरतो। खूप धन्यवाद, खूप सुंदर अशा पद्धतीने सांगितलेलं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, हे जे औषध आहे 13 वर्ष संशोधन केलेलं आहे, विशेष म्हणजे हे तुम्ही जमिनीतून सोडू शकता, ड्रिचिंग करू शकता, फवारणी करू शकता, आणि अवघ्या 270 रुपयामध्ये 3 एकर अशी फवारणी होते, आणि 3 एकर फवारणी झाल्यानंतर म्हणजे कमी अत्यंत कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना हे औषध उपलब्ध होत आहे। आणि एक शेतकरी म्हणून तुम्हाला सांगावं असं वाटतं की कमीत कमी 1 एकर 1 पुडा आधी वापरून बघा की बाबा खरंच याचे रिझल्ट आहेत का, शेतकरी सांगतात ते खरं आहे का, आणि नंतर तुम्हाला वापरायचं की नाही हे तुम्ही ठरवू शकता। धन्यवाद।